सल्ला सबुरीचा सल्ला दिला गेलाय कुणीही नाराज नाही सर्वजण समाधानी आहेत आपापल्या मतदारसंघामध्ये जोमानं कामाला लागा असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं सा आमदारांनी म्हटलंय शिंदे गटातल्या कुणा कुणाकुळाला मंत्रीपद मिळत आहे उदय सामंत दादा भुसे गुलाबराव पाटील संदीपान बुमरे शंभूराज देसाई दीपक केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार या सर्वांना संधी मिळते शिंदे गटातनं यांची मंत्रीपद फिक्स आहेत संजय राठोड यांनाही संधी दिली जाते है। तर भाजपकडनं चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील सुरेश खाडे अतुल सावे मंगलप्रभात लोढा विजयकुमार गावित आणि रवींद्र चव्हाण यांची मंत्रीपदी भाजपकडनं वर्णी लागते मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय गेले चाळीस दिवस फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे जण राज्याचा कारभार सांभाळत होते आणि आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना भाजपकडनं नऊ आणि शिंदे गटातनं नऊ असे मंत्री शपथबद्ध होतील यापैकी कॅबिनेट मंत्री किती असतील आणि राज्यमंत्री किती असतील हेही पाहावं लागेल सोबतच खातेवाटप कदाचित आज संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत होण्याची सुद्धा शक्यता आहे कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती दिली जातात भाजपकडे कोणकोणती कौन खाती राहतात शिंदे गटाकडे कोणती खाती जातात याकडे अर्थात लक्ष असेल वजनदार खाती स्वतःकडेच ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे आजच्या दिवशी सुद्धा शिंदे गटापेक्षा अधिकची मंत्रीपद पदरी पडावीत यासाठी भाजपचे प्रयत्न होते अशी चर्चा होती शपथविधी सोहळ्याला सुरुवात होते राजभवनाचा दरबार हॉल आहे आणि मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत चाळीस दिवसानंतर हा शपथविधी सोहळा पार पडतोय आणि तीस जूनला जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यानंतर आठवड्याभरातच विस्तार होईल अशा चर्चा होत्या परंतु शिंदे गटाची कायदेशीर लढाई अजून संपलेली नाही आहे त्यामुळे कुठेतरी सावध पवित्रा घेत हा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबलेला होता पण अधिवेशन सुरू करायचंय पंधरा ऑगस्ट जवळ आलाय जिल्ह्याला पालकमंत्री नाहीये त्या सगळ्याचा विचार करता विरोधकांकडनं होणारी टीका आणि जनतेकडनं होणारा प्रश्नांचा भडीमार विचारात घेता मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडतोय <laughs> राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मुख्य सोहळ्याला सो, सुरुवात होते आणि गुप्तगूर सुरू आहे सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील दिसत आहेत संजय राठोड दिसत आहेत अर्थात थोड्याच वेळात हे शपथबद्ध होतील संजय राठोड आधीच्या सरकारमध्ये वनमंत्री होते एका प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर त्यांनी नंतरच्या काळामध्ये थोडंसं लॉबिंग सुद्धा सुरू केलं होतं मंत्रिपद परत मिळण्यासाठी पण संधी मिळालेली नव्हती आजच्या मंत्रिमंडळात मात्र त्यांना स्थान आहे जवळपास अडीच वर्षांचा वेळ अडीच वर्षांचा कालावधी या सर्वांच्या हातात आहे हे खूप इंटरेस्टिंग दृश्य आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तिघांमध्ये गुप्तगू सुरू आहे अजित पवार विरोधी पक्षनेते या पदाच्या भूमिकेतनं इथे उपस्थित आहेत प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे सर्वांना आमंत्रण दिलं जातं राज्यपालांची प्रतीक्षा आहे आणि राज्यपाल आले की लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात होईल दोन हजार एकोणीसपासनं विचार केला तर राज्यातलं तिसरं सरकार आणि हे दुसरं मंत्रिमंडळ आहे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत या सर्वांना योग्य न्याय देणं मतदारसंघात अधिक जोमानं काम करणं प्रत्येकानं आपापली संघटना वाढवणं याचा विचार करता ही पुढची दोन अडीच वर्षं अतिशय आव्हानात्मक असतील त्याच दृष्टिकोनातनं कुणाकुणाला कुणा मंत्रिपदं द्यायची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रादेशिक समतोल राखणं भाषीय समतोल राखणं हे अर्थातच महत्त्वाचं असतं त्यामुळे आव्हान तर जरूर होतं एक विशेष बाब म्हणजे एकाही महिला नेत्याला संधी मिळालेली नाही आहे त्यामुळे पुरुष प्रधान मंत्रीपद किंवा पुरुषप्रधान मंत्रिमंडळ राज्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे अकरा वाजताची वेळ होती अकरा वाजून पाच मिनिटं झाली आहेत राज्यपालांची प्रतीक्षा आहे शपथ घेताना जो मजकूर वाचायचा असतो तो, तो अर्थातच मजकूर प्रत्येकाच्या हातात आहे स्पष्टपणे कुठलाही चुकी विना तो वाचला जाणं अपेक्षित असतं ता त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी नजर टाकण्याचं काम या मजकुरावरती अगदी प्रत्येक आमदार करतोय अगदी थोड्याच वेळात आमदारापासून हे सर्वजण मंत्री होतील काही मिनिटांच्या फरकानं अर्थात मोठी जबाबदारी येते राज्याची मतदारसंघाची सर्व प्रश्नांची लवकरात लवकर आता मंत्रिपदानंतर सुद्धा होईल त्यामध्ये उशीर होणार नाही कदाचित आज संध्याकाळ किंवा रात्री उशिरापर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ कोण घेत आहे राज्यमंत्रीपदाची शपथ कोण घेत आहे हे पाहावं लागेल आशा अशी आहे की ज्यांना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रिपदं होती त्यांना कॅबिनेटचीच शपथ दिली जाईल राज्यमंत्रीपदी कुणाकुणाची वर्णी लागते हेही पाहावं लागेल पहिल्या रांगेतले मंत्री साधारणपणे जे आमदार आपल्याला बसलेले दिसत आहेत ते कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतात आणि जे मागच्या रांगेत आहेत ते राज्यमंत्रीपदाची शपथ घेतात पण चित्र बदलू शकतं प्रोटोकॉलनुसार काही गोष्टी त्या त्या, त्या वेळेनुसार बदलतात त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपदी कोण कोण विराजमान होते राज्यमंत्रीपदी कोण कोण हे बघावं लागेल नऊ नऊ अशी सध्याची विभागणी आहे अठरा जण आज शपथबद्ध होतील कदाचित कायदेशीर लढाई संपल्यानंतर हा विस्तार होऊ शकतो नऊ आकडा आज खरं तर इंटरेस्टिंग आकडा म्हणावा लागेल आजची तारीख आहे नऊ ऑगस्ट नऊ आकडा आहे भाजपच्या गुटातनं नऊ आमदार शपथबद्ध होतात शिंदेंच्या गटातनं नऊ जण शपथबद्ध होतात त्यामुळे आजचा दिवस नऊ आकड्याचा दिवस म्हणावा लागेल अठरा जणांचं हे मंत्रिमंडळ असेल त्यामध्ये अर्थातच एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती नेमकी कोणती जबाबदारी ते स्वतःकडे कोणती खाती ठेवतात हेही पाहावं लागेल कॅबिनेट मंत्रीपदी कोणकोण विराजमान होते शिंदे गटाकडे कोणती खाती जातील आणि भाजपच्या खात्यात किती मंत्रिपदं म्हणण्यापेक्षा कोणकोणती खाती येतील हे पाहणं अधिक रंजक असणार आहे पुढचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो याची तरी कल्पना नाही पण या मंत्र्यांवरती अर्थातच मतदारसंघासोबत जनतेचे प्रश्न सोडवणं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षासोबतच प्रतिनिधित्व करणं जनतेचं आणि मोठा विजय मोठं यश आपल्या पक्षाला मिळवून देणं याची एक प्रकारे दुहेरी जबाबदारी असेल राजभवनातला हा दरबार हॉल आहे काही दिवस रिनोव्हेशनसाठी हॉल बंद होता त्यामुळे इथे सोहळे रंगत नव्हते पण दोन एक महिन्यांपूर्वी याचं नव्यानं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर शपथविधी सोहळा इथे पहिला पार पडला तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आणि आता नवीन मंत्रिमंडळ शपथबद्ध होतंय राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये ज्यांची नावं आजच्या मंत्रिमंडळात फिक्स आहेत ज्यांना मंत्रिपद मिळणार आहे जी मंडळी आपल्याला व्यासपीठावरती दिसतात त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया उदय सामंत राष्ट्रवादीतनं राजकारणात त्यांनी सुरुवात केली मग दोन हजार चौदा साली त्यांनी प्रवेश केला शिवसेनेत त्यांचा मतदारसंघ रत्नागिरी आहे ऑटोमोबाईल इंजिनियरमधला डिप्लोमा त्यांनी मिळवला दोन हजार चार सालापासून ते सलग आमदार आहेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री होते आधीच्या सरकारमध्ये आणि आता कोणती जबाबदारी मिळते हे बघावं लागेल दादा भुसे मालेगाव बाह्य हा त्यांचा मतदारसंघ डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदवी त्यांच्याकडे दोन हजार चार सालापासून ते सलग आमदार राहिलेले आहेत कृषी मंत्रीपद गेल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे होतं एकनाथ शिंदेचे अगदी पहिल्यापासूनचे ते समर्थक आहेत ग्रामीण से आमदार गुलाबराव पाटील ते पदवीधर आहेत त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागते नव्याण्णव साली पहिल्यांदा आमदार बनले आणि आता ते चौथ्यांदा आमदारकीची टर्म भूषवतात सहकार राज्यमंत्रीपद पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री राहिलेले आहेत गेल्या सरकारमध्ये जबाबदारीचं पद त्यांच्यावरती होतं संदीपान भुमरे आणखी एक मोठं नाव शिवसेनेमधलं पैठण हा त्यांचा मतदारसंघ ते दहावी पास आहेत एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून सलग पाच टर्म ते आमदार राहिले आहेत रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते शंभूराज देसाई पाटणचे आहेत बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे दोन हजार चार चौदा आणि एकोणीस मध्ये ते आमदार बनले गृह राज्यमंत्रीपद वित्त आणि नियोजन आणि उत्पादन राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्रीपदी त्यांची आत्तापर्यंत वर्णी लागली आहे आता कोणती जबाबदारी मिळते हे पाहावं लागेल दीपक केसरकर सावंतवाडी सिंधुदुर्ग हा त्यांचा मतदारसंघ आधी होते राष्ट्रवादीमध्ये त्यानंतर ते आले शिवसेनेमध्ये सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळेला आमदार ते राहिलेले आहेत आणि याआधी त्यांनी पद सुद्धा भूषवलेलं आहे दोन हजार चौदा साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि चौदा ते एकोणीस या कार्यकाळामध्ये फडणवीस सरकारमध्ये ते राज्यमंत्रीपदी विराजमान होते शिंदे गटाचे आता ते प्रवक्ते बनलेत शिवसेनेतल्या बंडानंतर तानाजी सावंत परांडा उस्मानाबाद हा त्यांचा मतदारसंघ दोन हजार सोळा साली विधान परिषदेवरती त्यांची वर्णी लागली दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री बनले दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये ते जलसंधारण मंत्री होते दोन हजार एकोणीस साली परांडामधनं ते निवडून आले मंत्रिपदाची संधी मात्र त्यांची उकली एकोणीस ते चोवीस या कालावधीत त्यानंतर ते शिंदे गटात सहभागी झाले कोणतं मंत्रिपद आता मिळतं हे पाहावं लागेल अब्दुल सत्तार सिल्लोडचे आहेत औरंगाबादचे दोन हजार नऊ सालापासून सलग तीन वेळेला त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे आधी काँग्रेसमध्ये होते मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीदरम्यान ते शिवसेनेत आले निवडून आले राज्यमंत्री बनले काँग्रेस सरकारमध्ये सुद्धा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती संजय राठोड यवतमाळ दिग्रस हा त्यांचा मतदारसंघ दोन हजार चार सालापासून ते आमदार आहेत फडणवीस सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवलं दोन हजार मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा ते वनमंत्री होते एका प्रकरणी मात्र वादग्रस्त बाबींमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोप झाले मग त्यांनी पदाचा राजीनामा दिला भाजपकडनं कुणाकुणाला संधी मिळते चंद्रकांत पाटील कोथरूड हा त्यांचा मतदारसंघ पर्यंत शिक्षण आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत दोन हजार नऊ सालापासून आमदार आहेत सहकार पणन महसूल कृषी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे पण आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चंद्रकांत दादा पाटील बऱ्याचदा चर्चेतही राहिल्यात सुधीर मुनगंटीवार भाजपमधलं आणखी एक मोठं नाव बल्लारपूर हा त्यांचा मतदारसंघ एम कॉम एल बी एम फील बीबीएम असं शिक्षण झालं इतक्या मोठ्या पदव्या त्यांच्याकडे पंच्याण्णव सालापासून ते आमदार म्हणून निवडून येतात दोन हजार नऊ तेरापर्यंत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ते होते अर्थमंत्री आणि वनमंत्री ही कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी आजवर भूषवलेली आहेत गिरीश महाजन जामनेर जळगावचा मतदारसंघ त्याचं नेतृत्व ते करतात बी कॉम पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे पंच्याण्णव सालापासून सलग सहा वेळेला आमदार म्हणून निवडविण्याची किमया त्यांनी केली आहे जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी गेल्या सरकारमध्ये भूषवलेली होती सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बंदूक दाखवल्यामुळे त्यांच्या भोवती वाद निर्माण झाला होता राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदारसंघ कृषी विद्यापीठाचे ते पदवीधर आहेत मूळचे काँग्रेसही मग शिवसेनेत आले आता भाजपत आहेत दोन हजार पंच्याण्णव सालापासून ते आमदार म्हणून निवडून येतात एकोणीशे पंच्याण्णव पासून ते आमदार म्हणून निवडून येतात बहुधा राज्यपाल आलेले आहेत आणि शपथविधी सोहळ्याला अगदी काही क्षणातच प्रारंभ होणार आहे लगभग वाढलेली आहे राज्यपालांचं आगमन होतं अकराची वेळ होती थोडासा विलंब झालेला आहे पण काही क्षणात राज्यपाल आल्यानंतर या सोहळ्याला सुरुवात होते राज्यपालांचं आगमन झालंय